तुमच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। देश प्रदूषण मुक्त व्हावं या उद्देशाने जिल्ह्यातील दिंडोरी येथे तयार होणाऱ्या यासा कंपनीच्या विजय 2000 या दिमागधार मोटरसायकलचे लॉन्चिंग करण्यात आले। या अत्याधुनिक दुचाकीचं दालन गंगापूर रोडच्या प्रसाद सर्कल इथं सुरू करण्यात आलं आहे। वासुदेव ऑटोमोबाईल आणि हॅसा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या या दुचाकी शोरूमचं उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी प्रभाग सभापती दीक्षा लोंढे, माजी नगरसेवक सोमनाथ गुंबाडे, मनसे राज्य चिटणीस कैलास मोरे, छबूर नागरे उपस्थित होते। या शोरूमचे संचालक रोहित मोरे आणि मोहन सुतार यांच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। दिवसेंदिवस वाढत असलेले पेट्रोल डिझेलचे दर आणि त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला बसणारी आर्थिक झळ लक्षात घेऊन यासा कंपनीने दुचाकी वाहनात आमूलाग्र बदल केले आहे। वासुदेव ऑटोमोबाईल हे या कंपनीचे अधिकृत डीलर असून विजय 2000 या मोटरसायकल मॉडेल बरोबरच बॅटरीवर चालणाऱ्या दक्ष, ओजस, इरा आणि निर्भर या आधुनिक दुचाकी शोरूम मध्ये उपलब्ध असणार आहे। या सर्व दुचाकी बॅटरीवर असल्याने अवघ्या 10 पैशात आपल्याला 1 किलोमीटर रस्ता पार करता येणार आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा दिलासा मिळणार असल्याचं सांगत खासदार हेमंत गोडसे यांनी वासुदेव ऑटोमोबाईलला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या मोटरसायकलचं इलेक्ट्रिकल मोटरसायकलचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आलेला आहे। यासाठी आपले वासुदेव या कंपनीचे संचालक मोरे साहेब असतील, त्यानंतर त्यांचे सहकारी यांच्या मोहन सुतार यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी लॉन्चिंग होतं आहे। मला असं वाटतं का या आज जर आपण बघितलं महागाईच्या दृष्टीने निश्चितच पेट्रोलचा भाव जवळजवळ 100 रुपयापलीकडं निघून गेलेला आहे। त्यानंतर आपण दुसरं जो ग्रीन इंडियाचं जे स्वप्न आपण सर्व भारतीय पाहतो आहे ह्या दोन्ही उद्देश जर आपण बघितले तर निश्चित या माध्यमातून साध्य होणार आहे। ते या अर्थानं की आपण प्रदूषणमुक्त भारत ज्यावेळेस होईल तर ज्या ग्रीन इंडियाच्या वाटचालीकडे आपण चाललो आहे तर इलेक्ट्रिकल व्हेइकलच्या माध्यमातून प्रदूषण कमी होणार आहे। दुसरा जो मुद्दा आहे का महागाईचा, त्या दरम्यान जर आपण बघितलं तर 100च्या पार पेट्रोल गेलं आहे आणि या इलेक्ट्रिकल व्हेइकलच्या माध्यमातून आपल्याला 10 पैसे फक्त प्रति किलोमीटर राहणार आहे। म्हणजे मला असं वाटतं का सर्वसामान्य लोकांना परवडणारी अशी ही मोटरसायकल इलेक्ट्रिकल मोटरसायकल आहे। आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर निश्चित आपल्या नाशिकमध्ये याची सुरुवात आज या ठिकाणी या मोटरसायकलच्या माध्यमातून। मी प्रत्येकाला विनंती करेल की आपण सर्वांनी या जर मोटरसायकल घेतल्या तर आपण आपल्या शहरापासून आपलं प्रदूषणमुक्त नाशिक देखील या ठिकाणी करू शकतो आणि सर्वसामान्यांना परवडणारा असल्या कारणानं ही मोटरसायकल हयासा ही मोटरसायकलला निश्चित एक चांगली डिमांड या ठिकाणी येईल आणि वासुदेव या संस्थेला देखील चांगल्या प्रकारचं यश येवो असंच या निमित्तानं त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। दुचाकीमध्ये लिथियम आयन बॅटरीचं तंत्रज्ञान वापरण्यात आलं असून 3 तास बॅटरी चार्ज केल्यास साधारणपणे 90 किलोमीटर गाडी चालू शकते। तसेच या बॅटरीला 3 वर्ष वॉरंटी असणार आहे। शहरातील असंख्य ग्राहकांनी या दालनाला भेट देऊन गाड्यांची माहिती जाणून घेण्याचे आवाहन मोहन सुतार, रोहित मोरे यांनी केले। आज वासुदेव ऑटोमोबाईल येथे हयासा कंपनीची गाडी आम्ही मोटरसायकल जीची खूप लोक प्रतीक्षा करत होते की मोटरसायकल नॉर्मली आता याच्यामध्ये बॅटरी बाईक अवेलेबल आहेत, स्कूटर अवेलेबल होत्यात, परंतु या मोटरसायकली पर्याय लोकांकडे अवेलेबल नव्हता। परंतु हयासाने आणि वासुदेव ऑटोमोबाईल संयुक्त आम्ही मोटरसायकल आज लॉन्च केलेली आहे आणि आता ग्राहकांसाठी एक इतकं चांगली आम्ही योजना आणलेली आहे की आता आजपासूनच स्क्रॅच कूपन आम्ही चालू केलेलं आहे। बुकिंगवरती पण लोकांना आम्ही लकी ड्रॉ ठेवलेला आहे, तर लोकांनी जास्तीत जास्त संधीचा फायदा घेऊन जास्तीत जास्त बुकिंग करावं आणि संधीचा लाभ घ्यावा। हयासा या कंपनीची आमच्याकडे डीलरशिप असून त्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे ओजस, इरा, त्याच्यानंतर दक्ष, निर्भर असे हे 4 मॉडेल बिना पासिंगमधले आपल्याकडे अवेलेबल होते। त्याचा चांगल्या प्रकारे सेल चाललेलं आहे आणि त्याचा यशस्वी सेल झाल्यानंतरून पुढे आपण आता आजच्या दिवशी आपल्या नाशिक जिल्ह्याचे खासदार हेमंत आप्पाजी गोडसे यांच्या हस्ते
विजय 2000 या मोटरसायकलचे आपण आज लॉन्चिंग केलेले आहे, जी मोटरसायकल एका चार्जिंगमध्ये साधारणतः 150 किलोमीटरपर्यंतची रेंज देते. पेट्रोलची महागाई वाढता बघता तर 113 रुपये पेट्रोल जे झालेलं आहे, तर त्या प्रमाणात ग्राहकाला ही गाडी जी आहे सर्वसामान्य लोकांना परवडणारी आहे, ही 10 पैसे पर किलोमीटर याप्रमाणे पडते. तर त्याच्यामुळे आणि त्यानंतर प्रदूषणमुक्त भारत होण्यासाठी या गाडीचा खूप मोठा सहयोग असेल. या गाडीचं पूर्णपणे मॅन्युफॅक्चरिंग हे नाशिकमध्येच असून हायसा या कंपनीचा डिंडोरीला प्लांट आहे, त्या ठिकाणी ही मॅन्युफॅक्चरिंग होऊन ही डिसेंबरपासून लोकांना ग्राहकांना अवेलेबल होईल. हयासा कंपनीच्या वासुदेव ऑटोमोबाईलच्या नवीन दालनाला प्रमुख मान्यवरांनी हितचिंतकांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यंत्रणीसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.